कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा गणेश मूर्तीचं विसर्जन एकत्रित येऊन न करता आम्ही तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करावी किंवा मूर्ती दान करावी असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भगोर यांनी केलं होतं. या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिलाय. अनेक घरगुती तसंच गणेश मंडळांनी मूर्तीचं विसर्जन तयार केलेल्या तलावात केलंय. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. नवनिर्माण सेना शाखातर्फे यावेळेस कृत्रिम तलाव करून भोगुरकरांची गैरसोय आपण टाळलेली आहे. तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून आपण हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. सर्व गणेश भक्तांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सहर्ष स्वागत. सालाप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भोगुरतर्फे गणपती मूर्तीचे कृत्रिम तलाव करून विसर्जन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी नागरिकांचा चांगला उत्तम प्रतिसाद भेटत आहे, त्याबद्दल आम्ही भोगुरवासींचे आभार मानतो. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. जागर जनस्थानसाठी भास्कर साळवे भोगुर.